आता अपन आहो तहसील कार्यालय हिंगणा इथे। आपण जाणार आहो आता खडकी धरणाकडे कानोडीबारा येथील। मित्रांनो, आता आपण आलो आहे नागपूर शहरापासून जवळपास 35 किलोमीटर दूर लखमापूर गावाच्या थोडं समोर। आणि आता इथून आपण जाणार आहो खडकी धरणाकडे। हे धरण आहे कान्होली बारा रोडवर, परंतु कान्होली बाराच्या जवळपास 4-5 किलोमीटर अगोदर आपल्याला डाव्या साईडने पलटायचं आहे। तो मार्ग मी एक वेळ आपल्याला दाखवून देतो। तर आता हा जो मार्ग आपल्याला दिसत आहे हा आहे हिंगणा मार्ग, जिथून आपण आलेलो आहे। हिंगण्यावरून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, आपण बघू शकता। हा जो रस्ता आहे डांबरी रस्ता, हा जात आहे खडकी धरणाकडे। आणि हा जो रस्ता जात आहे हा जात आहे कान्होली बाराकडे। तर कान्होली बाराच्या 5 किलोमीटर अगोदर आपल्याला पलटायचं आहे या रस्त्याने। इथून जाऊया आपण आता खडकी धरणाकडे। एक्झॅक्ट किती किलोमीटर आहे इथून मलाही माहीत नाही, बघूया। चला तर मग। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे खडकी या गावामध्ये। त्या मेन रोडपासून जवळपास 1.5 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो डांबरी होता, आणि त्यानंतर 1 किलोमीटर रस्ता जो आहे तो असा कच्चा आहे। हे आहे गाव दिसून राहिलेलं आहे। दूरवर एक शंकरजीची पांढऱ्या रंगाची मूर्ती आपल्याला दिसत आहे, ती अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आहे शंकर पार्वती यांची। शिव टेकडी ज्याला म्हणतात, ही शिव टेकडी मी ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेली आहे। अत्यंत सुंदर ठिकाण आहे, त्याचं अवश्य दर्शन घ्या। चला तर मग जाऊया खडकी धरणाकडे। हा जो कच्चा रस्ता आपल्याला दिसत आहे, इथे आपल्या खंडाते सरांची गाडी आता उभी आहे। या कच्च्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे खडकी धरणाकडे। चला तर मग। या धरणाकडे जाणारा जो रस्ता आहे हा अशा प्रकारचा रस्ता आहे मित्रांनो, फोर व्हीलर मला वाटत नाही व्यवस्थित चालू शकेल या मार्गावर, कारण मधामध्ये झाडं आणि दगडं आपल्याला दिसत आहेत। टू व्हीलर्ससाठी वाटल्यास अत्यंत योग्य रस्ता आहे। खडकी या गावापासून जवळपास 1.25 किलोमीटर पायवाटीने आल्यानंतर आपण आता पोहोचलो आहे खडकी येथील तलावावर। खडकी लघु प्रकल्प आणि इथे धोक्याची सूचनासुद्धा दिलेली आहे, 43 फूट या जलाशयाची खोली आहे। तर असं हे सुंदर मनोरम परिसर असलेला एक सुंदर तलाव आपल्याला दिसून राहिलेला आहे।
अत्यंत शांत, सुंदर, मनोरम, निसर्गरम्य असा हा परिसर आहे। मागचा भाग आहे हा कानोली बाराकडे जाणारा प्रमुख रस्ता आहे, जो या झाडांमुळे आपल्याला दिसत नाही आहे। पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे। कौटुंबिक सहलीसाठी अत्यंत योग्य हे ठिकाण आहे। या ठिकाणाचा आस्वाद जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यायला हवा, परंतु सोबतच आपली सुरक्षितता, आपली काळजीसुद्धा आपण घ्यायला हवी, कारण इथे दिसून आलेलं नाही आहे आपल्याला। काय म्हणता खंडाते सर, कसं वाटलं इथे येऊन? बढिया वाटलं। बढिया वाटलं, निसर्गरम्य वातावरण, आजूबाजूला परिसर। अच्छा, या अगोदर हे तलाव बघितलं होतं? नाही नाही नाही, मी पहिल्यांदा बघितलेलं आहे। हो का? आणि हा संधीचा चान्स म्हटलं म्हणजे तुमच्यामुळेच मिळाला। धन्यवाद धन्यवाद। खास म्हटलं तर आजूबाजूला मस्त शेती आहे, बागायत वगैरे दिसत आहे आजूबाजूला, आणि खास करून धोक्याचं पण नाही म्हणतात की आणखी वरून जी लाईन गेलेली आहे त्याच्यामुळे आणखी हाय टेन्शन वायर जे आहे, तारा जे आहे ते आपल्याला दिसून राहिलेलं आहे। हाय टेन्शन लाईन गेलेली आहे वरतून, आणि खाली जे आहे या जलाशयाची खोलीसुद्धा अत्यंत जास्त आहे, 43 फूट खोली आहे। त्यामुळे पर्यटकांनी येथे येताना सावधगिरी बाळगावी ही आपल्याला नम्र विनंती।